Thanks for subscribing to my channel. And if you haven't subscribed yet, please subscribe. Kara khali lal color button. Just click the button and subscribe. The bell icon dabayla visru naka. Jani karun my new video notification tumhala upload hoyi. Tar mitranno aajcha video special beginners sathi. Beginners manje je navin gym join karnyachi ichcha aahe. And sobat je mi navin gym join keleli aahe manje ek week zala kiwa ek month zala. मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशा 5 टिप्स सांगणार आहे, इजी टिप्स सांगणार आहे, ज्या तुम्ही जर का फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे रिझल्ट हे मिनिमम 50% ने तरी इंक्रीज होतील. मित्रांनो हा मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो तुम्हाला, तर विदाउट वेस्टिंग मच टाइम चला तर टिप्स कडे वळूया. टिप नंबर फर्स्ट इज बी रेग्युलर. बी रेग्युलर म्हणजे कसं, मी खूप लोकांना पाहिले की जे जिम जॉईन करण्याच्या पहिले खूप असे कारण देतात की यार या वीकमध्ये माझा डाएट चांगला नाही, अरे प्रोटीन नाही, तर नेक्स्ट वीकमध्ये जॉईन करतो. तर मित्रांनो असं करू नका. प्लीज तुम्ही जिम जॉईन करा, एकदा जॉईन केलं की तुमचे डाएटचं सामान हे वगैरे तर येतच राहतील. तर मी तुम्हाला असं सांगतो की जरी तुमचा डाएट किती घाण असेल तरी तुम्हाला रिझल्ट हे येणारच, जर का तुम्ही बिगिनर असाल. बिगिनर लेवलला तुम्हाला हे रिझल्ट भेटणारच भेटणार, कारण बिगिनरमध्ये नवीन असल्यामुळे बॉडी तुमची तेवढा चांगला रिस्पॉन्स देते, त्यामुळे तुमचा डाएट जितकी घाण असला तरी तुम्हाला हा रिझल्ट भेटणार. त्यामुळे प्लीज रेग्युलरली जिम जॉईन करा आणि जास्त सुट्ट्या वगैरे न घेता रेग्युलरली फर्स्ट 3 महिने तरी तुम्ही रेग्युलर केलं तर तुमचे रिझल्ट खूपच चांगले होतात. नेक्स्ट पॉईंट आहे गुड गायडन्स इन बिगिनिंग. तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला चांगलं नॉलेज घेणं हे खूप जरुरी आहे, कारण जेव्हा नवीन जिम जॉईन करतो तेव्हा आपण सगळ्या मशीन्स वगैरे सोबत हा अनोळखी असतो, त्यामुळे बरोबर फॉर्म प्रत्येक एक्सरसाइजचा वगैरे हे करून घेणं खूप जरुरी आहे. त्यामुळे मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल की तुम्ही पर्सनल ट्रेनिंगमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलं तर खूपच चांगलं होईल. हा माहिती मला खूप जण करू शकत नाहीत, तर त्यांनी काय करा की एखादा चांगला मित्र जो खूप वर्षांपासून जिमिंगमध्ये आहे किंवा एखादा चांगला व्यक्ती जो फील्डमध्ये खूप वर्षापासून त्याचं गायडन्स घेण्याचा प्रयत्न कर. कारण तुम्ही जेव्हा नवीन असतात जर का तुम्ही फॉर्म वगैरे बरोबर शिकले नाही ज्या सगळ्या एक्सरसाइजचे तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. जर का तुमचा फॉर्म वगैरे चांगला असेल तर नक्कीच तुमचे रिझल्ट हे चांगले असतील. तर मित्रांनो त्यामुळे पहिल्यांदा बिगिनर लेवलला तुम्हाला चांगलं गायडन्स घेणं हे खूप जरुरी आहे. आपला पॉईंट नंबर 3 आहे तो म्हणजे फोकस ऑन प्रोटीन. तर मित्रांनो आपला हा इंडियन डाएट हा महाराष्ट्रीयन डाएट हा पूर्ण करून आपला कार्बोहायड्रेटच्या भोवती फिरतो, कारण तुमचे जे पण भात आहे, पोळी आहे, कुठली पण आलूची भाजी वगैरे सगळे नाही का कार्बोहायड्रेट्समध्ये येतं. तर त्यामुळे आपण रेग्युलर जे आहार घेतो त्यामुळे जास्त करून कार्बोहायड्रेट घेतो, प्रोटीनकडे तेवढं लक्ष जात नाही. त्यामुळे आणि जर का तुम्हाला मसल बिल्ड करायचे आहे, बॉडी बनवायची असेल तर तुम्हाला प्रोटीन घेणे त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे प्रोटीनकडे लक्ष देणे खूपच जरूरी आहे. हा बिगिनर लेवलला तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट नाही घेतलं तरी चालेल, पण प्रोटीन फूड जे की मी माझ्या पहिलेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले प्री वर्कआउट पोस्ट वर्कआउटमध्ये कुठले प्रोटीनचे सोर्सेस घेणे ते तुम्ही बघून घेऊ शकता. त्यामध्ये मी कोल्ड फूड सांगितले आहे. प्रोटीन पावडर घेण्याची पहिल्यांदा तुम्हाला जरूरत नाही आहे, कुठलीच काही गरज नाही आहे. त्यामुळं तुम्ही कोल्ड फूडमध्ये पण तेवढ्या चांगल्या क्वालिटीचं नंबर 4 आहे तो म्हणजे वर्कआउटचा. वर्कआउटमध्ये खूप जण खूप मित्र मेन चुकी करतात. जे नवीन जिम जॉईन केले की ते लगे 2 घंटे वर्कआउट करणार, 1.5 घंटा वर्कआउट करणार, कारण नवीन असते बॉडी बनवायची असते. त्यामुळे मी पण समजू शकतो तुम्ही हे, पण प्लीज मित्रांनो तसं करू नका. कमीत कमी पहिला वीक तरी तुम्ही फक्त 1/2 घंटा ते 45 मिनिटं वर्कआउट कर. त्यात पण तुम्ही जास्त करून कंपाऊंड एक्सरसाइज करा. कंपाऊंड एक्सरसाइज म्हणजे जे की तुमचे काय म्हणतात स्क्वॉट झाले, डेडलिफ्ट झाल्या, बेंच प्रेस झाले, मिलिटरी प्रेसेस झाले, हे तुमचे कंपाऊंड एक्सरसाइज आहे. त्याचं तुम्ही पहिल्यांदा शिकण्याचा प्रयत्न करा. त्याचा प्रॉपर फॉर्म तुम्ही जर का शिकला आणि ते जर का तुम्ही करा तर तुम्हाला चांगले मसल बिल्ड करण्यात तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. आणि सोबतच बॉडी वेट वर्कआउट पण करत जा जिममध्ये. पुशअप्स, पुलअप्स, बॅरल बार, डिप्स या तुम्हाला करणं जरुरी आहे तुमच्या वर्कआउटमध्ये कमीत कमी पहिल्या मंथमध्ये तरी. कारण हे जर का तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला जर का आलं तर तुमचा तो बेस चांगला होईल. बेस चांगला झाला म्हणजे तुमची वरची इमारत पण चांगली होईल, म्हणजे तुम्हाला चांगले रिझल्ट.
आता आपण आपल्या लास्ट पॉईंटकडे येतो, म्हणजे पाचवा पॉईंट, डोंट बी इगो लिफ्टर. तर मित्रांनो, मी खूप जणांना पाहतो माझ्या जीवनामध्ये पण, की जे नवीन येतात आणि इकडं दुसऱ्या बिल्डरकडे पाहतात, लेकरकडे पाहतात, की ते एवढा वेट देतात आणि तुम्ही लगेच ते वेट उचलण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला एन्जॉय करून घेतात. तर मित्रांनो, प्लीज, तुम्ही नवीन असताना तुम्ही जर का एन्जॉयमध्ये फसलात तर तुम्ही नक्की नंतर जाऊन तुम्ही काहीच करण्याचा इच्छा होणार नाही. तर मित्रांनो, असं करू नका. प्लीज, तुम्ही नवीन असता आहात ना, तर कमी वेट घ्या, आधी फॉर्म शिकून घ्या, मग नंतर वेट वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे इगो लिफ्टर होऊ नका. तो तेवढा उचलतो म्हणून मी केवढं उचलणार तसं नका करू. माझा मित्र 10 डंबेल उचलतो, मी का गाडीचा डंबेल करू, तसं नका करू. कारण तुमचा मित्र फार जुना आहे, तो खूप वर्षापासून त्या जिमिंग त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे तुम्ही तसं करण्याची जरूरत नाही, कारण तुम्हालाच एन्जॉय होईल. आणि जर का पहिल्यांदा एन्जॉय झाली तर नक्की तुम्हाला नंतर काहीच करणे जिम पुन्हा जॉईन करण्याची इच्छा होणार नाही, काहीच करण्याची इच्छा न होणार नाही. त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही चांगला जर का फॉर्म वगैरे चांगला शिकला, कमी वेट घेऊन, तर नक्की तुम्हाला चांगलं अजून इंटरेस्ट येईल फिटनेस फील्डमध्ये, अजून इंटरेस्ट येईल आणि सोबतच तुम्ही नवीन नवीन काहीतरी करू शकाल या फील्डमध्ये. तर मित्रांनो, ह्या झाल्या माझ्या 5 टिप्स, आणि ह्या अत्यंत इम्पॉर्टंट टिप्स आहेत बिगिनर लेवलसाठी. आणि ह्या जर का तुम्ही फॉलो केल्या तर नक्की तुमचे रिझल्ट 100% नाही तर 200% वाढतील. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक नक्की करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर टिल नेक्स्ट व्हिडिओ, इट प्लीज लिव वेल.